नमस्कार, सोलापूर वाहिनीमध्ये आपलं स्वागत आहे. आपण पाहत आहात सोलापूर वाहिनीच्या रेल सामर्थ्य संवादाचे, आणि आता आपल्याला सोबत संवाद साधण्यासाठी भीमा कारखान्याचे काही सभासद आपण पुळू या गावातील विटे या गावामध्ये आलो आहोत, आणि त्या अनेक सभासद आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. भीमा कारखान्याचे निवडणुकीचा रणसंग्राम चालू आहे, अनेक सभासदांची उत्सुकता वाढलेली आहे कारखान्यासंदर्भात, त्याच्याविषयी आपण माहिती घेणार आहोत. काय वाटतंय त्यांना, सर काय सांगू शकाल तुम्ही कारखान्याचे सभासद आहात, काय वाटतं तुम्हाला आताच्या भीमा कारखान्याच्या निवडणुकीबाबत? भीमा कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक यावर्षी खासदार लोकप्रिय खासदार मुन्नासाहेब महाडिक यांच्या नेतृत्वाखालील होत आहे. कैलासवर्गीय भीमराव दादा यांनी आमच्या आसपास पहिला कारखाना होता, हे पूर्ण बागाय क्षेत्र नव्हतं, पूर्ण माळ होतं. ह्या माळात एक झाड एक रोपटं लावण्याचा प्रयत्न केला, आणि रोपटं लावल्यानंतर त्याला खत पाणी घालून ते झाड मोठं केलं. आणि मोठं केल्यानंतर काही लोकांनी अपोजिट लोकांनी काय केलं, त्याची फळं दुसरी चाकत होती, पण ते दादाने त्याचा लाभ घेता आला नाही. मग दादाने सभासद नोंदणी करून सर्व आसपास आमच्या गावातली सगळी नोंदणी करून दादानी ते सभासद गोळा करून पहिले संस्थापक चेअरमन आदरणीय दादा झाले. दादा या नेतृत्वाखाली नंतर कारखाना चालला. चालल्यानंतर परत काही दिवसांनी ह्या दोन वर्षी गेल्या दोन वर्षात कारखान्याची परिस्थिती अत्यंत बिकट झाली. साहेबांनी कारखाना दोन पंचवर्ष लढवली, आदरणीय खासदार मुन्नासाहेब महाडिक लढवली, चांगल्या उत्तम पद्धतीनं त्यांनी कारखाना सांभाळला. परंतु काय झालं, कारखान्याचं एक्सपॅन्शन केल्यामुळं काही एक्सपॅन्शन केल्यामुळं काही तांत्रिक अडचणी कारखान्याला आल्या होत्या. त्या संदर्भात काय झालं, बिलाचा प्रॉब्लेम झाला, पण तरीही साहेबांनी काय केलं, बिलं ज्याच्या खात्यावर जमा करून तिनं जमा करून बिलं वाटली साहेबांनी दिली. म्हणून आम्ही यंदा काय करत आहोत, पूर्ण साहेबाला खासदार लोकप्रिय साहेब आमचे मुन्नासाहेब यांच्या पूर्ण खंबीर पाठीशी आम्ही उभे राहून त्यांना आमच्या गावातील विटे गावातील 247 मतदान आहे, पूर्ण 247 मतदान आम्ही त्यांना पोल करून त्यांना एक हाती सत्ता देऊ. एवढं इलेक्शनच्या तोंडावरच भिजलेली साखर वाटली गेली आणि बिलं वाटत चालू आहे असं देखील विरोधकांकडून बोललं जातंय. तुम्ही देखील सभासद आहात, काय वाटतं साखरेसंदर्भात? साखर ही भिजली नाही, काय झालं, साखर भारतातून परदेशात पाठवण्याचं काम उलट साहेबांनी केलेलं आहे. साखर ही कुठली भिजू दिली नाही, काय नाही. साखरेसंदर्भात सांगायचं झालं, सभासदांना पूर्ण साखर दिवाळी दिलेली, पण साखर पूर्ण परदेशात पाठवण्याचं काम साहेबांनी केलेलं आहे, त्यामुळे साखरेचं ही चुकीची भिजलेली साखर नाही, भिजली नाही. अनेक विरोधकांचं मत आहे की साखर ही भिजलेली दिलेली आहे, तोंड बघून साखर वाटत झालेलं आहे, पाकिटे केलेले आहेत, नाही वारंवार बोललं जात हे चुकीचं आहे, सगळं चुकीच सांगितलेलं आहे. विरोधकाच्या गोष्टी असल्या ते चुकीची केलेलं आहे सगळं. साहेबांनी साखर उत्तम पद्धतीने आणि उत्कृष्ट अशा पद्धतीने साखर वाटप चांगली सभासदांनी केलेली आहे, आणि भिजली साखर साहेबांनी दिलेली नाही, चांगली साखर दिलेली आहे वाटलेली. तर काय वाटतं तुम्हाला, आता भीमा कारखान्याची निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, अनेक जण विरोधकांकडून टीका टिप्पणी चालू आहे, मुन्ना माळी देखील रस्त्यावर आहेत, विश्वजित माळी देखील रस्त्यावर उतरून त्यांचं प्रचाराचं कामकाज करत आहेत. आज तुम्ही विटे गावातील स्थानिक ग्रामस्थ आहात, सभासद आहात, काय सांगू शकाल? आम्ही कट्टर महाडिक साहेबाचे कार्यकर्ते आहोत. ज्यावेळेस ह्यांनी इलेक्शन लावलेलं आहे, ह्यांच्याकडे काही मुद्देच नाहीत हो. जे मुद्दा आहे ते सांगतात बिलाचे काट्याचं, साहेबांनी सगळं व्यवस्थित दिलेलं आहे, बिल चांगल्या पद्धतीने दिलेलं आहे, शेतकऱ्याला सांभाळलेलं आहे, साखर दिलेली आहे, अशी कुठली अडचण नाही की बाबा साहेबाकडून शेतकऱ्याला मिळालेला असं नाही. की आमच्या गावात 247 मत आहे ते आत्तापतोर महाडिक साहेबांना आज तागायत कुठलंही इलेक्शन झालं तर भरपूर मतदान आमच्यातनं 80-90% मतदान महाडिक परिवाराला झालेलं आहे, त्यामुळे कुठलंही आमच्या गावातनं अशी अडचण नाही की महाडिक साहेबांनी असं केलं तसं केलं, योग्य पद्धतीनं कारखाना चालवलेला आहे, त्यामुळे कुठलीही सभासदाची अडचण नाही किंवा काही नाही. माजी आमदार राजन पाटील यांच्याकडून काल सभेत बोलण्यात आलं की आजची ही तिसरी लढाई जी आहे भीमा कारखान्याची ही शेवटची निवडणूक आहे, जर कारखाना जर माडकांकडे गेला तर तो 25 वर्ष त्यांच्याकडे जाऊन खासगी बेसवर घेतला जाईल, यावर तुम्हाला काय वाटतं? त्यांनी कसं केलेलं आहे की पहिले राजन मालक कारखान्याचे चेअरमन होते, त्यावेळेस त्यांच्याकडे कारखाना नव्हता, काय नव्हता, जेव्हा चेअरमन झाले तेव्हा त्यांच्याकडे कारखाना झालेला आहे, त्यामुळे आता जर त्यांच्याकडे सत्ता गेली तर अनेक ते दुसरा कारखाना काढू शकतील. पण असं चेअरमन महाडिक साहेब जे आहेत ना, हे कारखाना त्यांच्या हाती दिला तरच व्यवस्थित राहील किंवा बाकी कुठलं काय होणार नाही. त्यांच्या हाती सत्ता गेली तर पहिलं काय केलेलं आहे सभासदांशींना माहितीच आहे, 25 वर्ष त्यांनी काय केलं आणि कारखाने काढले काय नाही ते केलेलं आहे, त्यामुळे ते आता वारंवार सांगत आहे की दिशाभूल करतायत की बाबा आमच्याकडे एक हाती सत्ता द्या सत्ता द्या,
असा कुठलाही सभासद करणार नाही। महाडिक परिवाराच्या खंबीरपणे साथ आहे सभासदांची, त्यामुळे त्यांना काही जरी त्यांनी केलं आणि कुठला जरी मुद्दा काढला तर महाडिक साहेबाशिवाय आमचं गाव कुठेही जाऊ शकत नाही। रिकव्हरीचा मुद्दा घेऊन सध्या विरोधकडे रस्त्यावर उतरत आहेत, प्रचार समारंभ चालू आहे, अनेक ठिकाणी जाऊन ते वारंवार सभासदांना सांगत आहेत की मागील 2 वर्षापासून कारखाना बंद आहे, सस्पेन्शन झालेलं आहे, पुन्हा अजून महाडकांनी 600 कोटीच्या वर कर्ज केलेलं आहे। तुम्ही काय सांगू शकाल या सर्व गोष्टीकडे पाहता? कर्ज बिर्ज काही केलेलं नाही त्याने, ते विरोधकाला मुद्दा बोलायचं म्हणून बोलते विरोधक, कसं आहे कर्ज केलंय केलंय त्यांना येऊन बघा म्हणा कर्ज केलंय का काय। महाडकांनी का कारखाना चांगला चालू शकतील असं तुम्हाला वाटतं? महाडिक चालू शकणार ना, त्यांनी बघितले 25 वर्षी ते चालू होते पहिलं, त्यांनी काय ना सगळं त्यांना पळवून नेलं इकडे कारखान्या सगळं, त्यामुळे आम्हाला महाडिकच चांगला चालू शकतो कारखाना। गुजरी सभासद आहात का तुम्ही? सभासद आहेत। बरं, काय वाटतंय आता ह्याला तुम्ही महाडकांसंदर्भात जे आता बघताय प्रचार समारंभ, त्यामध्ये काय वाटतं तुम्हाला सध्याची परिस्थिती? सध्याची परिस्थिती उत्तम आहे। महाडिक 2 वर्षापासून कारखाना बंद होता, तरी देखील तुम्ही सर्वजण महाडकांच्या पाठीमागे जाण्याचा हे करताय, म्हणजे काय नेमकून येतो? हे कसं आहे माहितीये का, कारखाना जो व्यवस्थित चालवतो त्याला नेहमी विरोधक टीकाच करत असतात, म्हणजे टीकेला शेतकरी बांधव काही भी घालणार नाही। जे मतदान करणार आहेत ते व्यवस्थित, आता सगळ्यांनी जे काही विटेगावाला तुम्ही घेतली असं कोणाची मुलाखत वगैरे, त्यांनी जे सांगितले तेच माझंही मत आहे। किती मताने तरी अंदाजे निवडून येतील तुमचा पॅनल? पूर्ण पॅनल ना, एक साधारणपणे 3,500 ते 4,000 मतांनी निवडून येतील। 3,500 ते 4,000 पहिल्यापासूनच भीमा कारखाना संघ आहे, दुसरी काय टीका करते ते असं झालं तसं झालं, एक्सपायर केलाय मार्कांनी कारखाना, त्यामुळं काय कारखान्या कर्ज झालं अशी असं बोललं जातंय की अनेक ठिकाणी सभासद नाराज आहेत, 2 वर्ष कोरोनाचे होते, पुन्हा कारखाना बंद पडला, पुन्हा ते लोकांना त्यांनी तोंड दाखवलं नाही महाडिक साहेबांनी, असं देखील विरोधकांना? नाही कधी नाही असं केलंच नाही महाडिक साहेबांनी। म्हणजे तुमच्या विटे या गावी तरी खासदार साहेब येत होते, तुमच्या संपर्कात होते का? होय होते। बर, एकंदरीतच आज आपण पुळज येथील विटे गाव यामध्ये आलो असता ग्रामस्थ आणि सभासदांशी चर्चा केली असता सर्वांचा खासदार महाडिक साहेब यांच्याकडे कल आता आपल्याला ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून दिसून आलेला आहे। हिमा कारखान्याच्या प्रत्येक अपडेट सोलापूर वाहिनीच्या माध्यमातून देणार आहोत। चालू आहे दोन्ही पॅनलमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, भीमा कारखाना सक्षम पद्धतीने कोण चालवू शकेल काय सांगू शकाल? भीमा कारखाना हा मुन्नासाहेब महाडिक व्यवस्थित चालवू शकतात, त्यांनी ह्या 10 वर्षात कारखान्यावर भरपूर काही केलं आहे, कारखाना वाढीव केला आहे, लाईट प्रकल्प केले आहे, त्यामुळे व्यवस्थित शेतकऱ्यांची बिले व्यवस्थित दिली आहेत। परिचारक आणि राजन पाटील एकत्र झालेत, याचा काय परिणाम होईल असं वाटतंय का? कारण की त्यांच्या विरोधकांकडून असं वारंवार बोललं जातंय की परिवर्तनाची लाट आहे आणि परिवर्तन होणार आहे। अजिबात काही परिणाम होणार नाही, त्यांना काय कारखाना चालवा येत नाही ना। पांडुरंग सहकारी साखर कारखाना हे परिचारक चांगल्या पद्धतीने चालवतात, त्यांना पुरस्कार देखील मिळाला आहे, यावर तुम्हाला काय वाटतं? मी आता ते पंतांच्या विचाराचा वारसा घेऊन त्यांनी आता निवडणुकीमध्ये उतरले आहेत, काटा वजन काटा तिथं हानतेत 2 टनानं 2.5 टनानं, त्यामुळे तिथं ह्या कारखान्यावर जे त्यांनी पॅनल उभा केले ह्या पॅनलमध्ये एकही सक्षम चालवणार नाही। तुम्हाला असं म्हणायचं आहे का भीमा बचाव संघर्ष समितीमध्ये सक्षम पद्धतीने चालवणारे म्हणजे व्यक्ती नाही आहेत? एकही व्यक्ती नाही, यांना त्यातला काहीच अनुभव नाही। परिवर्तनाची लाट होणार असं वारंवार देखील बोललं जातं विरोधकांकडून, आणि कालच राजन पाटलांनी स्टेटमेंट दिले जर मुन्ना महाडिक खासदार साहेबांकडे जर कारखाना राहिला तर कारखाना 25 वर्ष खाजगी बेसवर त्यांच्या घराण्याकडे जाईल, यावर तुम्हाला काय वाटतं? अजिबात नाही, खाजगी बेस खाजगी करायचा असता तर त्यांनी मागच केला असता ना, ह्यांना आता ह्यांनी स्वतःचा कारखाना सहकारी असताना खाजगी केला आणि ते आता उगोच्या उगो इकडं म्हणते ते खाजगी करणार आहे, खाजगी करायचा असता तर साहेबांनी मागच्या 10 वर्षात कधी केला असता, साहेबाला कारखाना कधीच खाजगी करायचा नाही। आणि आत्तापर्यंत त्यांनी कोजन प्रकल्प चालू आहे, वाढीव 5,000 चालू आहे, भविष्यात डिस्लरी प्रोजेक्ट होणार आहे, इथेनॉल प्रोजेक्ट होणार आहे, त्यामुळं कारखाना चालवायला मुन्नासाहेब महाडिकच सक्षम आहेत ना, समोरचा एकही उमेदवार कारखाना चालवायचा लायकीचा नाही किंवा त्यांच्याकडे तसं काहीच नाही, विरोधाला विरोध म्हणून फक्त निवडणूक। म्हणताय की सक्षम पद्धतीने मुन्ना महाडिक साहेब हे कारखाना चालवू शकतात, लेकिन
परंतु मागील 2 वर्षापासून कारखाना बंद होता, ऊसाचे बिल दिले गेले नाहीत, साखर भिजलेली वाटली, अशा अनेक मुद्दे घेऊन विरोधक उतरले आहेत. नाराजगीचा सूर सभासदांमधून आहे असं देखील बोललं जातं, यावर तुम्हाला काय वाटतं? साखर भिजलेली वाटतच नसते, भिजलेली साखर कारखान्यातच आहे पडून. आणि साखर कशामुळे भिजली ह्यानी तक्रार केली, तक्रार केल्यामुळं गोडवांना कुलूप लावलं शासनानं, आणि कुलूप लावल्यामुळं पावसात साखर भिजली. उलट त्यांनी कारवाई केली नसती तर साखर वाटून बिल मागच वाटली असती, त्याच्यामुळे थोडी बिल लेट झाली काही दिवस. परिचारक आणि राजेंद्र पाटील एकत्र आल्याचा परिणाम काही होणार नाही असं मला? अजिबात होणार नाही. आणि परिचारक आणि राजेंद्र पाटील हे सक्षम पद्धतीनं निवडणुकीत उतरलेले नाहीत, त्यांना विरोधाला विरोध म्हणून निवडणूक लढवायची आहे. त्यांना हे दोन्ही गट, त्यांचा स्वतःचा गट टिकवायसाठी त्यांनी निवडणूक लावलेली. किती अंदाजे किती मताने माडिक साहेबांचा पॅनल येईल असं तुम्हाला वाटतं? 70-30 होणार. 70% मतदान. किती हजार मतांनी? साधारण 7,000 मतांनी पॅनल येईल. 7,000 मतांनी. एकंदरीतच आपण विटे येथील शेतकरी बांधावर काही सभासद कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला असता त्यांच्यामध्ये असं सांगण्यात येते की भीमा कारखान्यामध्ये महाडिक साहेब हे 70-30 म्हणजे जवळपास 4-5 हजार मताने विजयी होतील असा आत्मविश्वास त्यांनी आता सोलापूर वाहिनी चॅनलच्या माध्यमातून व्यक्त केला आहे. तर आपण अशाच पद्धतीने पुढे देखील जाणार आहोत की कशा पद्धतीने सध्या भीमा कारखान्याची रणधुमाळी सुरू आहे आणि नागरिकांचं सभासदांचं काय मत आहे ते जाणून घेण्यासाठी कॅमेरामॅन संतोष खिलारे सोबत मी सोहन जयस्वाल, सोलापूर व्हायरल, पंढरपूर.